नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा, नवी मुंबई पोलीस भरती आयुक्तालय जे आहे त्यासाठी पोलीस शिपाई भरती जी लेखी परीक्षा झाली आहे पहा 2024 मध्ये, म्हणजेच ती झालेली आहे दिनांक 7 जुलै 2024 ला. त्यामधील आपण महत्त्वाचे असणारे GK चे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे लेटेस्ट प्रश्न असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा इम्पॉर्टंट ठरणार आहे. येणारी जी मुंबई भरती बाकी आहे त्यासाठी हे प्रश्न सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये याच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा किंवा जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण मुंबई आणि नवी मुंबई यामध्ये थोडासा फरक आहे, लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाची जी हद्द आहे तर त्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3 ठाणे आणि रायगड हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांच्या काही भागांचा समावेश हा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये होतो. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. कारण मित्रांनो, जी उरलेली आहे पहा मुंबई पोलीस भरती, ती सर्वात मोठी भरती असणार आहे, त्याच्या अनुषंगाने हे सर्वच्या सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2024 मध्ये पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? पहा, मॅन ऑफ द टुर्नामेंट असं विचारलं आहे, मॅन ऑफ द मॅच नाही, कारण मॅन ऑफ द मॅचवरही आपल्याला प्रश्न विचारला होता आणि मॅन ऑफ द मॅच जो आहे तो फायनल मॅचचा विचारण्यात येत असतो पहा, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की जो T20चा वर्ल्ड कप झाला तर त्यामध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट हा कोणाला घोषित करण्यात आला? तर तो घोषित करण्यात आला पहा, पर्याय क्रमांक 4 जसप्रीत बुमराह जो इंडियन बॉलर आहे त्यांना घोषित करण्यात आला. या ठिकाणी जे विराट कोहली आहेत, तर फायनल मॅच जो झाला पहा, फायनल मॅच जो झाला वर्ल्ड कपचा, T20 वर्ल्ड कपचा, तर त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच विराट कोहली होता आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट जो आहे तो जसप्रीत बुमराह आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, 2 जुलै 2024 रोजी हतरस या शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर हतरस हे जे ठिकाण आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हतरस हे जे आहे हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. त्या ठिकाणी काय झालं पहा, 2 जुलैला त्या ठिकाणी एक धार्मिक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये 100 पेक्षा जास्त लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले. तर ते हतरस ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 2, तर उत्तर प्रदेश म्हणजेच UP राज्यामध्ये आहे हतरस. आणि त्या ठिकाणी एक मोठी दुर्घटना झाली होती पहा, चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त अधिक लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, 1970च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली होती? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला महामंडळ विचारला आहे, तर महामंडळ कशासाठी स्थापन केलं होतं? तर 1970च्या काळामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी व्हावा आणि नवी मुंबई शहराची निर्मिती आणि त्याचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने किंवा राज्य शासनाने एक महामंडळ स्थापन केलं होतं. तर ते कोणतं महामंडळ आहे? तर त्याला म्हटलं जातं पहा, पर्याय क्रमांक 1, तर सिडको महामंडळ जे आहे पहा, सिडको महामंडळ, तर हे महामंडळ स्थापन केलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू खालीलपैकी कोणता आहे? आपल्या भारतामधील असं विचारलं आहे, भारतामधील सर्वात जास्त लांबीचा पहा, सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू, सेतू म्हणजे आपण त्याला पूल म्हणू शकतो, तर तो कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 3, जो अटल सेतू आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, अटल सेतू, तर अटल सेतू हा आपल्या भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील येणारा पूल आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या
प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत? हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. जे आपले MPSC चे विद्यार्थी आहेत पहा, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न महत्त्वाचा येऊ शकतो. कारण 1 जुलै 2024 पासून काही नवीन कायदे जे आहेत किंवा कायद्यामध्ये थोडंसं चेंजेस केलेले आहेत, तर त्या कायद्यामध्ये काय केलेलं आहे, विविध अपराधांची व्याख्या आणि त्यांची शिक्षाची कलमं त्या कायद्यामध्ये दिलेली आहेत, तर तो कायदा कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर भारतीय न्याय संहिता हा जो कायदा आहे यामध्ये जे काही कायदे आहेत तर त्यात विविध अपराधांची व्याख्या आणि त्यांची काही महत्त्वाची जी शिक्षाची कलम आहेत ती दिलेली आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोण राज्यसभेचे सभापती आहेत? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे. कारण राज्यसभेचे सभापती कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर या ठिकाणी अजून एक सोपी गोष्ट आहे की राज्यसभेचे सभापती कोण असतात, तर उपराष्ट्रपती हे जे आहेत हे राज्यसभेचे सभापती असतात. तर सध्या कोण असणार आहेत मग? पर्याय क्रमांक 2, तर जगदीप धनखड हे जे आहेत राज्यसभेचे सभापती आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, या ठिकाणी पहिले राज्यावरती प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. तर समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य जे आहे ते ठरलं आहे पहा, पर्याय क्रमांक 3 उत्तराखंड. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरित कायद्याची तरतूद आहे? पहा, या ठिकाणी खालीलपैकी विचारला आहे, म्हणजे ऑप्शनपैकी जे 4 देश दिलेले आहेत तर त्यापैकी असा एक देश आहे की त्या देशामध्ये नागरिकत्व जे दुरुस्ती अधिनियम आहे त्यानुसार त्या देशातील स्थलांतरित कायद्याची तरतूद केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 1 तर अफगाणिस्तान हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10 आहे, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, मून, म्हणजेच काय तर चंद्राच्या कोणत्या दक्षिण ध्रुवावर, साऊथ पोलवरती, लक्षात ठेवा साऊथ पोलवरती यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे पर्याय क्रमांक 3. तर भारत देश जो आहे तर याने जगातील असा पहिला देश ठरला आहे की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती लँडर त्यांचं उतरवलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, भारत. प्रश्न क्रमांक 11 आहे, रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे? हा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे पहा, डिफेन्सच्या अभ्यासानुसार. तर या ठिकाणी काय सांगितलं आहे की त्यांनी रशियन बनावटीची कोणती असं आधुनिक हत्यार आहे किंवा आधुनिक असॉल्ट रायफल आहे त्याचं उत्पादन जे आहे हे आपल्या भारतामध्ये केलं जात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर AK-203. पहा, AK-203 हे जे असॉल्ट रायफल आहे तर याचं जे उत्पादन आहे ते भारतामध्ये सुद्धा केलं जात आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे आपण लिंक देत आहेत पहा एक, तर त्या लिंकमध्ये जेवढे काही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या संघटना आहेत त्या सर्वांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली क्रांतिकारी संघटना जी आहे तिचं नाव होतं पर्याय क्रमांक 2, तर अभिनव भारत, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे? पहा, विषाणू म्हणजेच काय, तर या ठिकाणी पहा व्हायरस. तर व्हायरसमुळे कोणता आजार होतो? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 4, जो गोवर आजार आहे तो व्हायरसमुळे होणारा आजार आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मुंबई सिंह हे टोपण नाव खालीलपैकी कोणास देण्यात आलेले होते? पहा, मुंबई सिंह हे जे टोपण नाव आहे हे कोणाला देण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर फिरोज शाह मेहता हे जे आहेत यांना मुंबई सिंह या नावाने ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? प्रश्न हा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आहे, आपल्या टेक्नॉलॉजीवरती सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर जी भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे पहा ती आहे इस्रो, इस्रो. पहा ही जी संस्था आहे ही काय करते, अंतराळवीर जे आहेत, ॲस्ट्रॉनॉट जे आहेत भारतातील, तर त्यांना
अंतरिक्ष मध्ये म्हणजे अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी एक मोहीम राबवते, तर ती मोहीम असते पहा पर्याय क्रमांक एक तर गगनयान ही मोहीम आहे, चंद्रयान ही मोहीम नाही, लक्षात ठेवा चंद्रयान ही जी आहे हे परफेक्ट आहे की त्यानुसार चंद्रावरती संशोधन करण्यासाठी ही मोहीम राबवली जाते, आणि गगनयान ही जी आहे ही अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी राबवली जाते. पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे. पहा सौर ऊर्जा निर्मिती प्रश्न मित्राचा मित्रांनो प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. पहा सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर भारताचा सौर ऊर्जेच्या निर्मितीमध्ये जगात तिसरा क्रमांक येतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. पहा महाराष्ट्राचे राज्यशस्त्र असा प्रश्न आहे. राज्यशस्त्र लक्षात ठेवा, परत एक वेळा शब्द आहे का, राज्यशस्त्र कोणतं आहे आपल्या महाराष्ट्राचं. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर दानपट्टा हे जे आहे हे आपल्या महाराष्ट्राचं राज्य शस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. या ठिकाणी ढाल आणि तलवार हे एकच ऑप्शन आहे आपल्याकडून, फक्त ऑप्शनमध्ये चूक झालेली आहे थोडीशी. दानपट्टा हे आपलं उत्तर असणार आहे. भरपूर विद्यार्थी हे वाघ नख सांगत राहतील, तर लक्षात ठेवायचे वाघ नख नाही तर दानपट्टा हे जे आहे हे आपल्या राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडले होते. पहा कितव 97 आणि हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मित्रांनो हे अंमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणते बहुहंगामी पीक आहे. पहा बहुहंगामी म्हणजे वेगवेगळ्या हंगामामध्ये घेण्यात येणारं पीक खालीलपैकी कोणतं आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर सूर्यफुलाला बहुहंगामी पीक देखील म्हटलं जातं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा 96वा जो ऑस्कर पुरस्कार सोहळा झाला त्यामध्ये खालीलपैकी असा कोणता चित्रपट आहे की त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर ओपनहायमर हा जो आहे हा एक असा चित्रपट आहे की त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, जो की 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये तो झाला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. पहा शेवटचा शब्द वाक्य पूर्ण चेंज करतो, तर खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही. पूर्वी हा मूलभूत हक्कामध्ये येत होता पण तो मूलभूत हक्कामधून काढून टाकण्यात आलेला आहे, आणि तो हक्क आहे पहा पर्याय क्रमांक 1, मालमत्तेचा जो हक्क आहे तो सध्या मूलभूत हक्कामध्ये येत नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर यामध्ये पहा शोषणाविरुद्धचा हक्क, समानतेचा हक्क, घटनात्मक उपाय योजनेचा हक्क हे तीनही जे हक्क आहेत हे मूलभूत हक्कामध्ये येतात, मालमत्तेचा हक्क हा जो आहे हा मूलभूत हक्कामध्ये येत नाही. पर्याय 1 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था किती स्तरीय आहे. या ठिकाणी पहा खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि वन लाइनर पद्धतीने हा प्रश्न खूप भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील जी पंचायतराज व्यवस्था आहे मित्रांनो ही त्रिस्तरीय आहे, तीन स्तराची असणारी पंचायतराज व्यवस्था आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, पुणे ते मुंबई मार्गादरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो. पहा पुणे मुंबई मार्ग जो आहे त्यामध्ये लागणारा घाट कोणता आहे, तर तो घाट आहे बोर घाट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. मित्रांनो जेवढे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे घाट आहेत आणि त्यांच्या दरम्यान येणारे जे शहर आणि रस्ते आहेत यावरही आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा आपण यूट्यूबवरती सर्च करू शकता. पर्याय 2 बोर घाट आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू बनलेला आहे. पहा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये
क्रिकेटमध्ये 600 सिक्सेस मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर तो खेळाडू आहे पहा पर्याय क्रमांक एक, तर रोहित शर्मा यांनी 600 सिक्सेस मारून विश्वविक्रम केला आहे, जे की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 600 षटकार मारणारा पहिला खेळाडू तो ठरला आहे, रोहित शर्मा. पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारताने कोणत्या संघाला हरवून 2024 T20 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे? पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो, आणि हे प्रश्न जशाच तसे आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. जो T20 वर्ल्ड कप झाला 2024 तर यामध्ये फायनलला दोन देश होते, लक्षात ठेवायचे. पहिला देश होता पहा आपला भारत, म्हणजेच इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, हे जे दोन देश आहेत हे फायनल मॅचमध्ये होते. तर त्यातील भारत जो आहे तो फायनल मॅच जिंकलेला आहे, पण या ठिकाणी काय विचारले की कोणत्या संघाला हरवून, तर पर्याय क्रमांक दोन, दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून भारताने T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 जो आहे तो जिंकलेला आहे. यावरचे आपण तीन प्रश्न कोणते तयार होतात लक्षात ठेवायचे, तर फायनलमध्ये कोण जिंकलं, इंडिया. यामध्ये दुसरा एक प्रश्न होतो की मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणाला मिळाला, तर जसप्रीत बुमरा. आणि तिसरा प्रश्न आहे की फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच, पहा फायनल मॅचचा जो आहे मॅन ऑफ द मॅच तो आहे विराट कोहली यांना, विराट कोहली यांना फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे, हा देखील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो हे महत्वाचे होते पहा 25 प्रश्न, या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक दिवशी आपल्याला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. आणि मित्रांनो फ्रीमध्ये जर PDF डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यालाही जाऊन जॉईन करा. प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.